साहित्य संमेलन हे गावाचा प्रतीक ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर विनोद गायकवाड बेडकी हाळात दुसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन या ग्लोबल जमान्यात जगातील कोणतेही भाषा साहित्य आपल्या हाती वाचण्यास ऐकण्यास मिळत आहे आज स्थानिक भाषा प्रश्नांकडे आपण पाहिले पाहिजे व ते साहित्यातून मांडले पाहिजे मातृभाषेतून शिक्षण समृद्ध होण्यासाठी साहित्य संमेलनाची नितांत गरज असून ज्या गावात साहित्य संमेलन भरविला जातो त्या गावाचा प्रतीक म्हणून साहित्य संमेलनाकडे पाहिले जात असल्याचे मत बेळगावचे ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर विनोद गायकवाड यांनी व्यक्त केले बेडकियाळ येथील कैलासवासी बसवंतनागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने दुसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवार तारीख सव्वीस रोजी बेडकिहाळ सर्कल येथील लट्टे शिक्षण संस्थेच्या बी एस पदवीपूर्व महाविद्यालयाच्या देशभक्त रत्नपन्ना कुंभार सभागृहात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होते यावेळी सकाळी नऊ वाजता उद्योग समूहाचे संचालक पाटील यांच्या यांच्या हस्ते सर्कल परिसरातील बाबासाहेब आंबेडकर या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर ग्रामदैवत कल्याण सिद्धेश्वर पालखी कट्ट्याजवळ ग्रंथ पालखी पूजन कोल्हापूरच्या उद्योजक डॉक्टर सुमित्रा पाटील व उद्योजक दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते करून ग्रंथ पालखी मिरवणुकीस चालना देण्यात आले हलगीच्या निनादात पालखी मिरवणूक लठ्ठे शिक्षण संस्थेच्या बी एस पदवीपूर्व कॉलेज पर्यंत स्वतंत्र सैनिक कैलासवासी रामचंद्र चव्हाण प्रवेशद्वाराचे उद्घाटन दत्तात्रय पाटील ज्येष्ठ नेते गोपाळदादा पाटील साहित्य नगरीचे उद्घाटन कैलासवासी अशोक नारे व्यासपीठाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फित कापून करण्यात आला या कार्यक्रमास दिव्य सान्निध्य म्हणून लाभलेले परमपूज्य गुरु सिद्धेश्वर महास्वामी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर विनोद गायकवाड स्वागताध्यक्ष म्हणून ग्रामपंचायत सौ सौविद्या देसाई कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर डी एस चोगले हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक जयकुमार खोत माजी संचालक बाबासाहेब खोत बी एस कॉलेजचे उपाध्यक्ष तात्यासाहेब खोत ग्रामपंचायत उपाध्यक्ष जयश्री जाधव प्राचार्य एम एस कट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात स्नेहा कांबळे हिच्या स्वागत गीताने झाली स्वागत शिंगाडे ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर विक्रम शिंगाडे यांनी केले तर प्रास्ताविक साहित्यिक प्राध्यापक प्रकाश कदम यांनी केले यावेळी व्यासपीठावरील उपस्थित स्वामीजी संमेलनाध्यक्ष उद्घाटक साहित्यिक स्वागताध्यक्ष व इतर मान्यवरांचा सत्कार डॉक्टर विक्रम शिंगाडे जयश्री जाधव यांच्या हस्ते शाल स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून दुसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी सिद्धेश्वर महास्वामी यांनी आशीर्वचन केले तर उद्घाटक म्हणून बोलताना ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर डी एस चौगले यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास माजी जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत दत्तसाखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत पाटील डॉक्टर गोपाल महामुनी ग्रामविकास अधिकारी अशोक झेंडे साहित्यिक सुरेश कुराडे कुमार खोत दादा पाटील बाळासाहेब शिंदे बाबूराव नारे सुरेश गोने महावीर पाटील सागर केसरकर बंडा जोशी शरद जाधव संपत बोरगल दादू सनदी यांच्यासह साहित्यप्रेमी साहित्य संस्कृती आणि शेती फाउंडेशन कर्तव्य फाउंडेशन शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी महिला ग्रामस्थ उपस्थित होते ॲडव्होकेट प्रीती हट्टीमनी पत्रकार तानाजी बिरनाळे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले